नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, जलचरांच्या महासागरांच्या रक्षणासाठी आपल्याला कांदळवनांचं रक्षण संवर्धन करणं गरजेचं. याचाच आढावा घेत शासन देखील वेगवेगळे उपक्रम या कांदळवनाच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी राबवत असतं. आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे गरज कांदळवनांच्या रक्षणाची, जलचरांच्या महासागरांच्या रक्षणाची. आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेला आहे श्री एन वासुदेवन, भारतीय वनसेवा, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष, मुंबई. सरांच्या या कार्यातलं दखल घेत त्यांना 2019 सालचा अरुण बोंगीवार उत्कृष्टता पुरस्कार हा कांदळवन संरक्षण आणि उपजीविका निर्माण या क्षेत्रातील उत्कृष्ट आणि यशस्वी कार्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. याचबरोबर ती त्यांना कांदळवन संवर्धन या कार्याची दखल घेत वन्यजीव संवर्धनाच्या कार्यासाठी दिला जाणारा सँक्चुरी एशिया स्पेशल अवॉर्ड 2015 आणि नागरी सेवा दिन पुरस्कार 2017 हे पुरस्कार देखील सरांना या कार्याची दखल घेत त्यांना देण्यात आलेले आहेत. तर सर नमस्कार, आणि हे पुरस्कार आपल्याला मिळाल्याबद्दल आपलं अभिनंदन आणि आपलं या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमकडून स्वागत. आजच्या या विषयावरती आपल्याला अजून मार्गदर्शन देण्याकरिता दुसरे सहभागी आहेत श्री विकास जगताप, विभागीय वन अधिकारी, कांदळवन कक्ष, मुंबई. नमस्कार सर. नमस्कार. आपलं देखील या कार्यक्रमामध्ये आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने स्वागत. तर मुळात सर वासुदेवन साहेबांनी सांगावं की साधारण कांदळवन म्हणजे काय आणि याचं वेगळेपण इतर वनांपेक्षा काय आहे. समुद्रकिनारी पट्टीतील व खाडीकिनारी खऱ्या पाण्यात वाढणारे लहान मोठे वृक्ष व झुडपे म्हणजे कांदळवन. अच्छा. आणि हे कांदळवन अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाढतात. बर. पाणीची क्षारता आहे. अच्छा. आणि जमिनीवर आणि पाण्यातील ऑक्सिजनची कमतरता आहे. बर. आणि सातत्याने ओटी व भरती. अच्छा. ते लगत चालत राहतात. बर. त्यामुळे ही अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये बर कांदळवन शिवाय आणि अन्य प्रजाती तिथे वाढू शकत नाही. बर. त्यामुळे त्यांचे प्रत्येक महत्व आहे. बर. काही प्रजातीमध्ये श्वसन मूल आहे. बर. ते आकाशाचे दिशेत वाढतात. बर. त्यामुळे ते ऑक्सिजन वातावरणातून हवेतून ऑक्सिजन शोषण करतात. बर. आणि काही प्रजातीमध्ये एक क्षारता त्यांचे शरीरात मीठ आल्यानंतर त्यांना काढून घेण्याची क्षमता आहे. अच्छा. आणि काही प्रजातीमध्ये विविध प्रकारचे त्यांचे सीड्स आहे. बर. ते झाडातून तयार होत आहे. बर. उसका त्यांचं जर्मिनेशन झाडातून होत आहे. अच्छा. विविपॅरिटी बोलतोय त्यांना. बर. अनेक विशेषता कांदळवनांना आहे. म्हणजे एकूणच सागर किनारी असणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही वनस्पती चांगल्या पद्धतीने तग धरू शकते आणि त्यात ही चांगल्या पद्धतीने येणारी नक्कीच आहे. मग एकूणच सर याचं वेगळेपण तुम्ही आता सांगितलं, मग कांदळवनाचे महत्व नक्की काय आहे आणि त्याची संरक्षणाची आज गरज का भासते याबद्दल जगताप साहेबांनी सांगावं. कांदळवन हे समुद्र लगतच्या भागात खाडीच्या किनाऱ्यांना आढळतात. बर. समुद्रात येणारी मोठी वादळं आणि मोठमोठ्या लाटा यापासून ते जमिनीचं संरक्षण करतात. जमिनीची होणारी धूप ही कांदळवनामुळं रोखली जाते. अच्छा. त्याचप्रमाणे ही कांदळवनं एक अत्यंत अत्युच्च प्रकारची अशी जैवविविधता असलेली ठिकाणं आहेत. अच्छा. इथं समुद्रातील अनेक सजीव जसे खेकडे, कोळंबी आणि विविध प्रकारचे मासे यांचं हे आश्रयस्थानं आणि प्रजननाची ठिकाणं आहेत. बर. कांदळवनं ही दलदलीच्या ठिकाणी आढळतात. अच्छा. आणि त्याच्या ज्या मुळ्या आहेत त्या मुळ्यामुळं एक जाळीसारखं क्षेत्र तिथं निर्माण होतं. बर. आणि त्यामुळं या सजीवांना तिथं एक चांगलं संरक्षण मिळतं. अच्छा. त्याचप्रमाणे ह्या कांदळवनाचे जे पानाचे गळ होते त्यातनं एक पोषक असं खाद्य तिथं निर्माण होतं. बर. आणि मासे आणि इतर प्रजातींच्या प्रजननासाठी एक अतिशय अनुकूल असं वातावरण तिथं निर्माण होतं. अच्छा. त्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणात त्याचं प्रजनन होऊन समृद्ध असं माशांचं क्षेत्र तिथं निर्माण होतं. बर. त्यामुळे जैवविविधतेच्या दृष्टीनं कांदळवनचं महत्व मोठं आहे. अच्छा.
आणि त्याचप्रमाणे मच्छीमार लोकांसाठी इथं माशांचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकतं आणि त्यांना उत्पन्नाला चांगला हातभार लागू शकतो. या दृष्टीने कांदळाचं मोठं महत्व आहे आणि म्हणून त्याचं आपण संरक्षण केलं पाहिजे. नक्कीच याचं संरक्षण करणं तेवढंच गरजेचं आहे, पण मग एकूणच याचं संरक्षणाची गरज आज का भासते? कांदळाचा मोठ्या प्रमाणात होणारा ऱ्हास बर आणि विविध कारणामुळे त्याचं होणार क्षेत्रात होणारी घट बर, तर ह्यामुळे आता कांदळवनाच्या संरक्षणाची विशेष गरज निर्माण झालेली आहे. अच्छा, म्हणजे हा जो काही ऱ्हास आहे आणि त्याला असणारा जो काही धोका आहे तो मानवनिर्मित आणि नैसर्गिक पण असावा, जेणेकरून याचं आपल्याला संरक्षण करणं नक्कीच गरजेचं आहे. हा धोका मानवनिर्मित पण आहे आणि नैसर्गिक पण आहे. अच्छा, की मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्यासाठी कांदळवनामध्ये भराव टाकले जातात बर, आणि त्या भरावर होणारी बांधकाम यातनं कांदळवनाचं क्षेत्र कमी कमी होत जात आहे. अच्छा, त्याचप्रमाणे मोठ्या शहरामध्ये नागरी क्षेत्रात आढळणारा कचरा बर, प्लॅस्टिक अच्छा आणि इतर वेस्ट हे सगळं कांदळवनात टाकलं जातं बर, आणि हळूहळू ते साठत जाऊन कांदळवनाचा ऱ्हास होतो बर, आणि त्याचप्रमाणे कधी शेतीच्या मध्ये येणारं खारं पाणी रोखण्यासाठी काही बंधारे बांधले जातात बर, आणि या बंधाऱ्यामुळे खारं पाणी येण्याचं प्रमाण कमी होतं आणि कालांतरानं तिथली कांदळवनं नष्ट पावतात बर, तर असे दोन्ही प्रकारचे धोके कांदळवनांना संभवतात. अच्छा बर, म्हणूनच याचं आपल्याला संवर्धन करणं नक्कीच गरजेचं आहे, त्याचा होत जाणारा जो ऱ्हास आहे यामध्ये आपल्याला घट आणणं नक्कीच गरजेचं आहे. मग एकूणच सर, वातावरणीय बदलांच्या बाबतीमध्ये या कांदळवनाचे योगदान काय आहे? वातावरणामध्ये जे बदल आहेत, तर मोठ्या प्रमाणात होणारी औद्योगिक क्रांती आणि वाहनांची वाढणारी संख्या आणि इतर अनेक कारणामुळे वातावरणातल्या कार्बनचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. अच्छा, त्यामुळं हवामानात प्रतिकूल असे बदल घडतात बरं, आणि जागतिक तापमान वाढ त्यामुळं होत असते बरं. तर हे वृक्षराई वन हे हवेतला कार्बन शोषून त्याचं जमिनीमध्ये स्थिरीकरण करण्याचं काम करत असतात बरं, आणि विशेष करून कांदळवनामध्ये हे कार्बन शोषण्याचं प्रमाण आणि वेग हा अत्यंत मोठ्या प्रमाणात आहे बर. कांदळवनं ही दलदलीच्या क्षेत्रात असतात. अच्छा, तिथं मातीची खोली चांगली असते आणि सेंद्रिय पदार्थांनी युक्त अशी समृद्ध ती माती असल्यामुळं बर, यामध्ये कार्बनचं स्थिरीकरण होण्याचं प्रमाण जास्त आहे. अच्छा, आपल्या इतर वनांच्या तुलनेत जर पाहायचं झालं तर कांदळवनामध्ये कार्बन स्थिरीकरणाचा वेग सुमारे 100 पटीपेक्षा जास्त आहे बर, आणि त्याचं प्रमाण हे इतर वनांच्या तुलनेत 5 पटीनं जास्त आहे बर. त्यामुळं ह्या वातावरण बदलावर मात करण्यासाठी कांदळवनाचं संरक्षण करणं अत्यंत महत्वाचं आहे. अच्छा, कांदळवनाची जर तोड झाली किंवा ती जर नष्ट झाली, पाणथळ क्षेत्रामधील बाष्प निघून जाऊन त्या क्षेत्राला शुष्कता निर्माण होते बर, आणि त्यामुळं जमिनीतील कार्बन हवेत मुक्त होऊन पुन्हा जागतिक तापमानाचा धोका निर्माण होतो, त्यामुळे आपल्याला कांदळवनाचं संरक्षण केलं पाहिजे. मग सर, वासुदेवन साहेबांनी सांगावं की मुळात हे जे काही कांदळवन प्रदेश जो आहे हा नेमका कुठे आहे आणि हे कांदळवन कुठे आढळतात याबद्दल सांगावं. महाराष्ट्राला 720 किलोमीटरची किनारपट्टी आहे बर, त्यामध्ये मुंबई, मुंबई सबर्बन, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे 7 जिल्हे आहे बर, त्यामध्ये जवळजवळ 30,000 हेक्टर कांदळवन क्षेत्र आहे. अच्छा, त्यापैकी 17,000 हेक्टर शासकीय जमिनीवर आहे बर, आणि 13,000 हेक्टर खासगी जमिनीवर आहे. अच्छा, सध्या 20 प्रजातीची कांदळवन महाराष्ट्रामध्ये आहे बर, आणि पश्चिम किनाऱ्यावर सर्वात मोठा जैवविविध बर महाराष्ट्र किनाऱ्यावर बर कांदळवन. अच्छा, एवढे बहुगुणी असणाऱ्या या वनस्पतीला कोणकोणते धोके संभवतात, जगताप साहेब आपण सांगावं. कांदळवनांना जे धोके आहेत ते मुख्य करून या अतिक्रमण आणि मोठ्या प्रमाणात होणारी बांधकामं याचे धोके आहेत. अच्छा, की दिवसेंदिवस जे नागरी वस्तीमध्ये वाढ होत आहे बर, त्यामुळं या निवासासाठी कमी पडणारं क्षेत्र तर कांदळवनामध्ये भराव टाकून त्याचं रिक्लेमेशन करून तिथं बांधकामं करून केली जातात आणि त्यामुळं कांदळवनं नष्ट होतात. अच्छा, त्याचप्रमाणे इतर
कचरा, प्लास्टिक वेस्ट आणि बांधकामापासून निघणारा कचरा हा सुद्धा कांदळवनात टाकला जाऊन हळूहळू कांदळवनात त्याचा भराव तयार होतो आणि कांदळवन कालांतराने नष्ट पावतात. अच्छा. आणि त्याचप्रमाणे शेतीसाठी काही बंधारे बांधले जातात. बर. आणि त्यातनं जर कांदळवनामध्ये येणारं खारं पाणी याचं प्रमाण कमी झालं बर तर कालांतरानं ती नष्ट पावतात. अच्छा. त्यामुळे हे धोके मुख्य करून कांदळवनासाठी आहे. महत्वाचे जे काही धोके होतात हे आपल्याला माहीत असताना देखील मग शासन या कांदळवनाचं रक्षण किंवा एकूण संवर्धन करण्यासाठी म्हणून काय योजना राबवतो याबाबतीत वासुदेवन साहेबांनी सांगावं. कांदळवन संरक्षणासाठी महाराष्ट्राने महाराष्ट्र राज्याने अनेक नवीन पाऊल उचलले आहे. बर. 2005 साली मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय दिले. बर. त्याप्रमाणे शासकीय जमिनीवर जे कांदळवन आहे त्यांना प्रोटेक्टेड फॉरेस्ट संरक्षित वन म्हणून घोषित करून वनविभागानं सोपण्याची निर्देश होते. अच्छा. त्याप्रमाणे 2008 साली हे 5,500-5,500 हेक्टर जमीन मुंबई और नवी मुंबई मध्ये वनविभागाला ट्रान्सफर केले. बर. त्यानंतर 2012 साली महाराष्ट्र राज्याने संपूर्ण भारतात पहिल्या मँग्रोव्ह सेल कांदळवन कक्षाचे निर्माण केले. अच्छा. सध्या संपूर्ण राज्यात एकच कांदळवन कक्ष आहे. बर. तसे कांदळवनाच्या संरक्षणासाठी एक्सक्लुसिव्हली इथे काम करतात. अच्छा. आणि मुंबई आणि मुंबईच्या परिसरात जे कांदळवन आहे त्यांचे संरक्षणासाठी एक मुंबई मँग्रोव्ह कन्झर्वेशन युनिट. बर. म्हणजे मुंबई कांदळवन संरक्षण घटक. बर. म्हणून ते जगताप साहेब यांचे नेतृत्वाखाली हे कक्ष चालू आहे. बर. आणि तिथे आमचे थोडा बहुत मॅनपॉवरची कमतरता होते. बर. त्यामुळे त्यासाठी आम्ही महाराष्ट्र सिक्युरिटी कॉर्पोरेशन यांच्याकडून अनेक शिपायांना घेऊन त्यांना तैनात केलेले आहे विविध जागेवर. 6,000 पेक्षा जास्त अतिक्रमण जे इलिगल स्ट्रक्चर्स मँग्रोव्ह मध्ये आले होते मुंबईमध्ये त्यांना काढून टाकले आहे. बर. जवळजवळ संपूर्ण अतिक्रमण मुंबईमध्ये मधून मुंबईच्या मँग्रोव्ह मधून काढून टाकण्यात आले. आणि मुंबईची लोकांना कांदळवन संरक्षणात भाग घेण्यासाठी एक कांदळवन स्वच्छता अभियान आम्ही चालू केले. बर. त्यामध्ये 25,000 व्हॉलंटियर्स आमच्या सोबत जोडले होते. आणि विविध जनजागरणासाठी आम्ही काही कार्यक्रम करते. एक इंटरप्रिटेशन सेंटर आमचे ऐरोलीमध्ये तिथे पण बोट राईड वगैरे चालू आहे. त्याच्याशिवाय जे ग्रामीण भागात जे कांदळवन आहे त्यांचे संरक्षणासाठी आम्ही आता एक नवीन योजना चालू केलेली आहे. त्यामध्ये कांदळवन संरक्षण आणि उपजीविका योजना म्हणून एक योजना चालू आहे. हे सर्व कार्यक्रमामुळे महाराष्ट्र राज्यात 2012-13 पासून आतापर्यंत कांदळवनात खूप वाढ झाली आहे. 186 स्क्वेअर किलोमीटर होते पूर्वी. अच्छा. आता ते वाढून 304 स्क्वेअर किलोमीटर बनवले आहे. त्यांच्या अर्थी त्यामध्ये 63% वाढ झाली आहे. बर. आता सरांनी म्हटल्याप्रमाणे एका कक्षाचं आपण नेतृत्व करत आहात आणि त्या अंतर्गत काम करत आहात. मग एकूणच या कांदळवन प्रदेशामधील स्थानिक जनतेनी या कांदळवनाच्या संरक्षणासाठी म्हणून कार्य करावं यासाठी म्हणून आपण काय करता? आता सरांनी सांगितलं तसं कांदळवनच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी अनेक उपाययोजना कांदळवन कक्षामार्फत केल्या जातात. बर. त्यामध्ये गेल्या 3-4 वर्षांमध्ये कांदळवनामध्ये जिथं जिथं मोकळ्या जागा आढळल्या तिथं मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेली आहे. अच्छा. त्यासाठी आपण कांदळवनाच्या विविध प्रजातींची रोपवाटिका तयार केलेल्या आहेत. बर. आणि त्या रोपांपासून मोकळ्या आढळणाऱ्या क्षेत्रात लागवडी केल्या. बर. आणि त्याचा दृश्य परिणाम म्हणून कांदळवनाच्या क्षेत्रात झालेली वाढ आपल्याला सॅटेलाइट मॅपिंगद्वारे दिसून येत आहे. बर. त्याचप्रमाणे कांदळवनाच्या संदर्भात अनेक
तक्रारी प्राप्त होत असतात की ठिकठिकाणी कांदळाचा ऱ्हास करण्याचा प्रयत्न होत असतो. बर, तर हे रोखण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानं बर विभागीय आयुक्त कोकण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केलेली आहे. अच्छा. आणि या नागरिकांनी सर्व ज्या तक्रारी असतील बर किंवा ह्याची माहिती त्यांच्याकडे प्राप्त होईल ते त्या समितीकडे जर दिली तर त्याच्यावर तात्काळ कार्यवाही केली जाते आणि कांदळाचं संरक्षण करण्याचं काम केलं जातं. अच्छा. कांदळवनाच्या संदर्भात माहिती मिळून जाणीव जागृती व्हावी म्हणून सुद्धा अनेक कार्यक्रम केले जातात. बर, जसं स्वच्छ कांदळवन अभियान आहे. अच्छा. आणि इतर कार्यक्रमात सुद्धा जनतेनं मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवावा. अच्छा. त्याचप्रमाणे ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य बर या त्याच्या लगत आयडोलीला एक चांगलं केंद्र कांदळवन कक्षाने निर्माण केलेलं आहे. बर, किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्र असं या केंद्राचं नाव आहे. अच्छा. आणि या केंद्रामध्ये कांदळवन, सागरी जैवविविधता बर, कोस्टल बायोडायव्हर्सिटी या सर्व बाबतीतली खूप माहिती समर्पकपणे मांडण्यात आलेली आहे. बर, आणि विद्यार्थी, निसर्गप्रेमी नागरिक यांना या सगळी माहिती त्याबाबत मिळू शकते. बर, त्याचप्रमाणे खाडीमध्ये, अभयारण्यामध्ये आणि कांदळवनामध्ये आपण बोटीतनं फिरून बर त्याची माहिती आपण घेऊ शकतो. अच्छा. याच्यात सर्व नागरिक सहभागी होऊ शकतात. अच्छा. की या कांदळवनाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला शासन याचं रक्षण करण्यासाठी म्हणून उपाययोजना करत आहेत पण एकूण अशा कोणकोणत्या योजना आहेत ज्या या कांदळवनाच्या रक्षणासाठी म्हणून शासन राबवत आहे याबद्दल वासुदेवन साहेबांनी सांगावं. आता एक नवीन योजना आहे 2017 सप्टेंबर पासून चालू आहे. बर, त्यामध्ये कांदळवनाच्या संरक्षणासाठी स्थानिक जनतेच्या सहभागाने आणि त्यांच्यासोबत त्यांना उपजीविकाचे साधन देणे. अच्छा. हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. बर, त्यामध्ये आम्ही काय करते सध्या 120 गावामध्ये आधी आता आम्ही कांदळवन सहव्यवस्थापन समिती बर स्थापन केलेले आहे. अच्छा. आणि त्यामधून लाभार्थींना निवडून विविध प्रकारची उपजीविका योजना. अच्छा. चालू केलेले आहे. बर, त्यामध्ये केकडे पालन आहे. बर, शिंपले पालन. अच्छा. काळवा पालन. बर, शोभिबंध मत्स्यमासेचे प्रजनन. बर, आणि पिंजऱ्यातील मत्स्यपालन. अच्छा. मधुमक्षी पालन. बर, इको टुरिझम. अच्छा. होमस्टे. बर, तसे अनेक कार्यक्रम आहे. बर, त्यामुळे जनतेला एक कांदळवना सोबत एक नवीन आवड निर्माण झालेली आहे. बरोबर. आणि ते कार्यक्रम यावर्षी 200 गावापेक्षा जास्त गावात बर आता भी राबवण्याचं आपलं नियोजन आहे. आणि हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बर आम्ही आता 40 फिशरीज पदवीधर आणि 20 वाणिकी पदवीधर यांना नियुक्ती केलेली आहे. ते गावगावातून जाऊन ते विविध टेक्नॉलॉजी बद्दल त्यांना मार्गदर्शन करतात. अच्छा. जेणेकरून यांच्या मार्फत जनजागृती देखील नक्कीच केली जाते. सर, आतापर्यंत आपण कांदळवनांच्या बाबतीत हे केलं. आपल्या विषयाचा आजचा दुसरा टप्पा असा आहे तो म्हणजे जलचरांचं देखील आपल्याला संवर्धन करायचंय, संरक्षण करायचं आहे. तर मग एकूणच या सागर किनारपट्टीवरती किंवा त्या लगतच्या भागामध्ये कोणकोणते जीव आपल्याला आढळतात याबद्दल सांगावं. आमच्या किनाऱ्यात डॉल्फिन्स आहे, व्हेल्स आहे. अच्छा. विविध प्रकारचे शार्क आहे, सागरी कासव आहे. बर, सिंधुदुर्ग मालवण जैसे जगावर सागरी प्रवाळ आहे. अच्छा. आणि आता विविध प्रकारचे मासे आहे. बर, ते सर्व आमचे किनारपट्टीची वैशिष्ट्य आहे. अच्छा. त्यामध्ये काही प्रजाती दुर्मिळ प्रजाती आहे. बर, आणि त्यांना काही प्रमाणाचे काही प्रकारचे धोके आहे. अच्छा. त्यांना त्यातून संरक्षण करण्याचे आमची सतत प्रयत्न आहे. बर, मग एकूणच हे जी काही जैवविविधता टिकवणारी ही जी काय एकूणच सागरी जीव आहेत मग यांना काय सर प्रॉब्लेम किंवा यांना काय धोके आहेत मग ते नैसर्गिक असतील किंवा मग मानवनिर्मित असतील पण मग यांना काय धोके आहेत आणि यांचं संरक्षण किंवा यांचं संवर्धन करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत. सागरी कासवाचे उदाहरण जर घेतली
ते सागरी कसब किनारेपट्टीवर अंडा ढालते, अंडा टाकते. अच्छा. आणि जेव्हा ते अंडा टाकते त्यानंतर काही प्राणी मानव पण खाते. अच्छा. आणि त्यांच्याकडून त्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. बर. तर मी गावगावात लोकांना त्यांचे ट्रेनिंग देऊन त्यांचे संरक्षणाचे कार्यक्रम आम्ही चालू केलेले आहे. अच्छा. आणि सागरी प्रवाळची बद्दल सांगायचे असेल तर तिथे खूप पर्यटकांची गर्दी आहे. बर. आणि ते कधी कधी प्रवाळावर पैर ठेवते आणि प्लास्टिक सोडते. बर. ते हे सब सगळे प्रॉब्लेम्स ते आहे. बर. आणि आम्ही घनकचरा सगळ्या जगावर सोडते. बर. तसे एक प्रवाळाच्या जगावर ते अडकले. बर. ते प्रवाळाचे नुकसान होते. अच्छा. त्यामुळे तिथे जनजागृतीचे कार्यक्रम आहेत. त्यांच्या सोबत आम्ही कोरलचे ट्रान्सप्लांटेशन पण करतात. बर. म्हणजे जिथे कोरल नाही. अच्छा. तिथे आम्ही सिमेंट प्लॅटफॉर्म वर कोरलचे कटिंग लावून कोरल ट्रान्सप्लांटेशन करतात. अच्छा. डॉल्फिन आणि वेल ते देवमास आहे. बर. त्यांच्याबद्दल आम्ही त्यांचे स्टडी करते. ते कुठे अडलतात, कुठे जातात. अच्छा. आणि त्यांच्याबद्दल काही उपाययोजना करू शकते. बर. मासे मच्छीमारांची सोबत आमचे एक नवीन योजना आहे. बर. मच्छीमार आता जालात. अच्छा. ते दुर्मिळ प्राणी अडकले. अच्छा. त्यांना ते तोडून त्यांना मुक्त केले. बर. तर त्यांना 25,000 रुपयापर्यंत आम्ही कॉम्पन्सेशन देत. अच्छा. आणि एक वेगळ्या योजना आहे पारंपरिक जे जाळे आहे. बर. त्यामध्ये खूप लहान मासे अडकतात. बर. त्यामुळे त्यांच्याऐवजी एक स्क्वेअर मेश नेटची इंट्रोडक्शन आम्ही केले. अच्छा. बर. त्यामुळे त्यांचे लहान मासे पकडण्याचे प्रमाण खूप कमी होत आहे. अच्छा. आणि त्यांच्या बऱ्यापैकी प्रतिसाद मासेमाऱ्याकडून मिळतात. बर. अच्छा. जगताप साहेब आपण बोलत होतात. हा बोला होता आपण. या सागरी जलचराच्या रक्षणाच्या संदर्भात आपण कायद्यामध्ये सुद्धा एक चांगलं तरतूद केलेली आहे. बर. जे सस्तन सजीव समुद्रामध्ये आढळतात. अच्छा. आणि सागर किनारी जे पक्षी आढळतात. बर. या सगळ्याचा समावेश आपण वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये केलेला आहे. बर. त्यामुळे या कायद्याचं संरक्षण या सजीवांना प्राप्त झालेलं आहे. अच्छा. अनेक वेळा काय होतं की त्या काही प्राण्यांची तस्करी केली जाते. जसं एक सी हॉर्स आहे. अच्छा. किंवा शार्क फिन्स आहेत. बर. आणखी इतर काही समुद्रातले सजीव आहेत की त्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. बर. तर ही तस्करी रोखणं या कायद्यामुळे आपल्याला शक्य होतं. बर. नुकतेच आपण सी हॉर्सची तस्करी होताना मुंबईच्या विमानतळावर काही आरोपींना अटक केली होती. अच्छा. आणि त्यातनं एक मोठी कारवाई आपण करून तामिळनाडूपर्यंत तपास करून ते आरोपी अद्यापही आपल्या ताब्यात आहेत. आणि चांगली कारवाई आपण म्हणजे एकूणच शासन देखील वेगवेगळे संरक्षण संवर्धनाच्या बाबतीत तर उपक्रम राबवत आहे, त्याचबरोबर ती एकूणच या वन्यजीव प्राण्यांचं संवर्धन करण्यामध्ये जर काही त्रुटी असेल किंवा काही तक्रारी असतील तर त्यावरती कायदेशीर कारवाई देखील नक्कीच सर खूप महत्वाचा विषय आहे. आणि या विषयावरती आपण दोघंही या कार्यक्रमात सहभागी होऊन खूप महत्वाच्या विषयावरती आपण मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि आपण केलेल्या या आव्हानाचं एकूणच प्रेक्षक आणि साधारण जनता देखील प्रदूषणमुक्त सागरी किनारा असेल याबाबतीत देखील अंमलबजावणी करेल आणि याबाबतीत एक सकारात्मक विचार करून चांगल्या पद्धतीने याचं संवर्धन करतील असं आपण अपेक्षा बाळगूयात. आपण आलात, या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एका महत्वाच्या विषयावरती मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.